मुद्द्यावर शासनाचं लक्ष वेधू इच्छितो. सांगली जिल्ह्यातील टेंबू योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये ऊस पिकासाठी ठिबक सिंचन अनुदान बंद केले आहे आणि जून 2018 पर्यंत ठिबक सिंचनाचा वापर अनिवार्य केला आहे. याविषयी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ठिबक सिंचनाच्या शेतकऱ्यांना सवलतीचा व्याज दराने हेक्टरी 85,400 रुपयांचा कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. अनुदानदायी शेतकऱ्यांच्या या कर्जाला घेण्यास हतबल झाले आहेत. अशा प्रकारे 24 जुलै 2017 अध्यादेशाप्रमाणे टेंबू योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये सुरू आहे. या अध्यादेश निघून वर्ष झाले, परंतु या सवलतीचे दराने कर्ज योजनेला त्या शेतकऱ्यांना प्रतिसाद अजूनही मिळत नाही. वास्तविक लाभक्षेत्रात जागोजागी पाणी साठवण्यासाठी तळी निर्माण झाल्याशिवाय आणि ते तळी पाणी उचलण्यासाठी महावितरणाकडून वीज जोडणी मिळणे गरजेचं आहे, मात्र शासनाकडून हे होताना दिसत नाही. त्यामुळे येथील शेतकरी हा त्रासवलेला आहे आणि अशी एक भावना शेतकऱ्यांची. यामुळे शासनाने या लाभक्षेत्र बंद केलेल्या ठिबक सिंचनाचं अनुदान पूर्तत्व करावे व सिंचनासाठी पाणी साठवण्यासाठी गट शेतकरी व ठिबक सिंचनासाठी येथील शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडण्या देण्यात याव्या अशी आवश्यक ती कारवाई मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी आपल्याला करत आहे. स्नेहलता ताई कोल्हे.